अयोध्या येथील प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमित्ताने कोल्हार भगवतीपूरमध्ये विविध धार्मिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणामध्ये साजरे करण्यात आले. येथील स्वर्गीय माधवराव खर्डे पाटील चौकात प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेचं पूजन आणि महाआरती संपन्न झाली, तर खिचडी वाटप व लाडूप्रसाद वाटप देखील करण्यात आले. येथील ग्रामदैवत भगवती माता मंदिरामध्ये श्रीराम प्रभू मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा अयोध्येमधील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण पाहता यावे यासाठी भगवती माता मंदिराच्या सभामंडपात टीव्हीची व्यवस्था करण्यात आली होती. येथील पांडेवाड्यातील राम मंदिरामध्ये रामनाम जप आणि प्रभू रामचंद्रांची महाआरती करण्यात आली. राम मंदिरामध्ये दिवसभर प्रभू श्रीरामांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. अयोध्यामध्ये प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न होत असताना जय श्रीराम असा गगनभेदी जयघोष सुरू होता. फटाके वाजवून रामभक्तांनी प्रभू श्रीरामचंद्रांचा मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद व्यक्त केला. कोल्हार भगवतीपूरमधील चौकाचौकामध्ये श्रीराम प्रतिमेचं पूजन करण्यात आलं. घरावर भगवे ध्वजाने भगव्या पताका तर डोक्यावरील भगव्या टोप्यामुळे कोल्हार भगवतीपूरचे वातावरण भगवेमय झाले होते. तर महिला भगिनींनी आपल्या घरासमोर सडा रांगोळी करत सायंकाळी रामदिवे लावले होते, तर अनेक बालकांनी रामसीताची वेशभूषा साकारली होती. भगवती माता मंदिरावर आणि सभा मंडपात आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. कोल्हार भगवतीपूरकरांनी अयोध्येमधील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेनिमित्ताने आनंद सोहळा मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणामध्ये साजरा केला. एस्ताने मीडियासाठी प्रतिनिधी साईप्रसाद कुंभकर्ण, कोल्हार.